नांदेडमध्ये 2 वर्षांपूर्वी बाटली आडवी करूनही पुन्हा देशी दारूचा अड्डा सुरू झाल्यानं महिला आक्रमक झाल्या. त्यांनी थेट दारूच्या अड्ड्यावर हल्लाबोल करत कुलूप ठोकलं. नांदेड शहरातल्या दीपनगर इथल्या मुख्य रस्त्यावर हा प्रकार घडला. हा अड्डा बंद केल्यानंतर महिला जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायला गेल्या. असं यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या संपूर्ण दारूच्या दुकानाला परवानगीच दिली नसल्याचं समोर आलं. जिल्हाधिकाऱ्यांनी फोनवरून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबतीत सूचना दिल्या. त्यांना धारेवरही धरलं. यापुढे हा अड्डा सुरू करण्याचा प्रयत्न केला असा अड्डा उद्ध्वस्त करण्याचा इशारा महिलांनी दिला. 2015 साली सर्व महिलांच्या क्षमतेनीच हे बंद झालं होतं, पण काही कारणांनी परत जर हे सुरू होत असेल तर या ठिकाणी आज महिलांना जे प्रोटेक्शन आहे, संरक्षण आहे, याच्या विरोधात जर भर रस्त्यावर हे दुकान चालू होत असेल तर या महिलांची एकही महिला शांत बसणार नाही, हे दुकान चालू देणारच नाही. माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी एक्साइजला फोन लावला आणि त्यांच्या निदर्शनात असं आलं की हा अड्डा सुरू करायची परवानगीच कलेक्टर साहेबांनी दिलेली नसताना सुद्धा तो अड्ड्याचा मालक तिथं सुरू करून बसत होता दररोज. रोज तिथं बोर मारणे, पाटी लावणे, पूजा करणे आणि 2 दिवसापासून त्यांना तिथं चोरून लपून दारूसुद्धा विकत होता. आज ते महिलांनी बंद पाडून त्याला कुलूप लावलेला आहे.